ऑन राघव. राघव, आपल्याला ऑलरेडी इथे पोहोचायला उशीर झालाय. अदितीने त्या पुअर सिद्धार्थशी लग्न करण्याच्या आधी ना मला तिला या घरातून या गावातून बाहेर काढायचंय. महालक्ष्मी, तुला ऑनेस्टली वाटतं अदिती सहजासहजी तयार होईल? तू आतमध्ये जाऊन मेस क्रिएट करशील. आता बघच आज जाऊन काय करते ती. काय करणार आहेस तू? तुला काय करायचंय? महालक्ष्मी, मिलिन असं चिडायचं नाही. आपण तुमच्या एकुलत्या एक मुलीच्या फियांसेच्या घरी आलो आहोत ना, मग त्यांच्या घरातल्यांवर काय इम्प्रेशन पडेल? त्याच्या घरच्यांवर काय इम्प्रेशन पाडायचंय? आणि तसंही मला हे लग्न मोडायचंच आहे. महालक्ष्मी, मिलिन तू अजिबात चिडणार नाहीस. अँड यू टू महालक्ष्मी. आणि मी बोलेन त्यांच्याशी. आता तू बघच माझा परफॉर्मन्स. आणि आफ्टरऑल आदिती मलाही मुलीसारखीच आहे. आणि मलाही. आता तुम्ही दोघे काहीही बोलणार नाही. आपल्याला हे लग्न मोडायचंय ना, राईट? तर आता आम्हा दोघांना हॅन्डल करू दे. ओके. तुला तुझ्या मर्जीने लग्न करायचंय ना, लव्ह मॅरेज करायचं असेल तर चालता हो इथून. जर आमच्या मुलीला आणि जावयाला घरात जागा नसेल ना, तर तिचे मॉम अँड डॅड त्यांना सांभाळायला खंबीर आहे. मॉम डॅड तुम्ही इथे? अय्या, आदितीचे आई बाबा. काय म्हणालात? आमच्या मुलीला आणि जावयाला या घरात जर जागा नसेल तर तिचे मॉम अँड डॅड त्यांना सांभाळायला खंबीर आहेत. राईट? राईट. मुलीच्या आईबाबांनी हेच ठरवलं असेल तर आमची काहीच हरकत नाही. अहो थांब सिद्धू, आपल्या घरात कोणी लव्ह मॅरेज केलेलं नाहीये. तू करतोयस, घरात कोणी घर जावे झालं नाहीये. तू होऊन बघ. बेलन, आपण जे करायला आलो होतो ते हे लोकच करतायत. ते तुझी आई काय म्हणायची? सुंठवडा? सुंठवडा नाही ग, सुंठे वाचून खोकला गेला. ही फीज रेडी देऊन विषय संपला. बेटा, जिस घर में तुम्हारी इज्जत नाही वहां हम पाणी भी नाही पी सकते. अर्जुन, यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ग यांना. सीत, अदिती, चला आपल्या घरी जाऊया. नाही, मी माझं घर सोडून माझी माणसं सोडून तुमच्याकडे राहायला येऊ शकत नाही. हे सगळे माझ्यावर रागवलेत, पण त्याचं खरं कारण मीच आहे. कारण मी माझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली. मग त्यांचं रागवणं साहजिक आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या माणसांना माझ्यापासून तोडेन. ताते आणि बैवाजी यांनी हे घर बांधून ठेवले. आप्पा आणि मोठ्या बहिणी मला जन्म दिला असला तरी सगळ्या काका काकींनी मला तळहाताच्या पोडासारखं जपले. आमची रत्नाक्का, आईच्या मायेनं सगळे लाड पुरवलेत तिने माझे. एकाच्या घशात घास गेल्याशिवाय दुसऱ्याला अन्न पण जात नाही इथे. आपण स्वतःच्या ताटात जेवतोय की दुसऱ्याच्या हे पण कळत नाही. आपल्या सुखाआधी इथे दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला जातो. हे असं सगळं असताना मी जर त्यांच्यापासून काही लपवलं तर ते माझ्यावर रागवणारच ना. म्हणून मी माझ्या माणसांना कधीच सोडू शकत नाही. मग आदितीचं काय? म्हणजे तू सोडणार आहेस तिला? नाही, मी आदितीला कधीच सोडू शकत नाही.
मी लग्न करीन तर आदितीशीच, पण या सगळ्यांची मनं जिंकूनच लग्न करीन तर ते सगळ्यांसमोर सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि मीही तुला हे घर ही माणसं सोडू देणार नाही. माझ्यामुळे हे घर तुटलेलं मला नाही आवडणार. आम्ही तरी त्याला घरातून कसं जाऊ देऊ? आता काय झालंय? अरे चेष्टा केली तुझी, तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस, काहीतरी शिक्षा करायला हवी का नाही? पण आम्हाला मुलगी पसंत आहे बरं का. सिद्धू झोपायचं सोडून काय करतोय टेरेसवर? थांबा मी येते विचारून. नानी नानी तू गप्प बैस बरं, अगोदर तो काय करतोय ते तर पाहूया आपण. सिद्धूने गुलाबाची फुलं तोडून आणली यांना कळलं तर? थांबा मी विचार. नानी तुला सतत सांगावं लागतं शांत राहा ना. काहीतरी भलतच प्लॅनिंग दिसत. अरे हा सिद्धू कुठे गेला? अग तो मेणबत्त्या पेटवतोय खाली बसून. मेणबत्त्या का पेटवतोय? मी तुम्हाला म्हणाले होते ना प्लॅनिंग. आपण जाऊया ना खाली, बोलू दे दोघांना. थांबा हो मोठ्या बाई, फुकटचा सिनेमा बघायला मिळतोय तो बघूया ना. शेवटचा सिनेमा कधी बघितला आठवत पण नाही. आणि तुमच्या धाकट्या दीराने कोणता सिनेमा दाखवला माहितीये? कोणता? आनंदी गोपाळ. तुझ तरी बरं आहे. आमच्या इथे कोणता पिक्चर दाखवला माहितीये का? कोणता? जय संतोषी मा. किती रोमॅन्टिक. आमच्या यांनी तर फक्त मशी पुढेच कुडके टेकवले ग बाई. आणि आमच्या यांनी जर हे पाहिलं तर काय म्हणतील माहितीये का? काय? मला माहितीये हे सगळं, पण असं काही करायचं नसत. आणि आमचे हे काय आता सून येणार तुम्ही पण ना. मोठ्या बाई, सिद्धू भाऊजी गेले बायकोचा पदर धरून, तुमचा पदर सोडला. अर्चना सेठ, अरे हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. आवडलं? खूप जास्त आवडलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आल्यापासून फक्त प्रॉब्लेम समोर येतात आपल्या. आणि आता मॉम डॅडनी येऊन सुद्धा खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले. माझा तर मूड ऑफच झाला होता, पण तू हे सगळं केलंस आणि आता खूप छान वाटतंय. तुझ्याशी छान निवांत बोलता येतंय, तुला पाहता येतंय. काय झालं? नाही काही नाही, तू दुमण्या आजूबाजूला नाहीये ना ते बघत होते, नाहीतर मध्येच आला असता आणि विचारलं असत. तुम्ही दोघं लग्न करताय का? त्याला सांगायचं आम्ही दोघंही लग्न करणार.
चला ग आपण खाली जाऊया. थांबा मोठ्या बाई, चांगली सिनेमाची मजा तुम्ही घालवलीत. तुमचं चालू द्या, आम्ही जातोय. ए तिचटे घ्या ग. सिद्धू लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचंय ना. मोठ्या बाई टायमिंग चुकतोय तुमचा, चला. आता काय? काही नाही सेठ, तुझ्या घरचे खूप चांगले आहेत, पण आपल्याला आपली स्पेस कधी मिळणार? कशाला हवी स्पेस? तसंही आपण अमेरिकेला जाणार आहोत. आणि स्पेसचं काय ग, ती आपण आपली शोधूच, जशी या घरातल्या प्रत्येक कपलने शोधली. आता आपणच घे ना, आपण सुमित्र म्हणून जरी हाक मारली तरी मोठ्या बाईला आपणचं सगळं बोलणं कळत. बापवा का दिवसभर डेअरीमध्ये असतो, पण ताई काकीच्या नजरेतून त्याला तिचं म्हणणं कळत. नानी काकी जरा वेंदळी आहे, पण बरोबर वेळच्या वेळी नाना काका तिला सावरतो. आता राहिला प्रश्न बाळकाका आणि पल्लू काकीचा, त्यांची गंमतच वेगळी. खरं सांगू आदिती, यातच खरी मजा आहे ग. सिड तुला एक सांगू का, मॉम डॅडने लहानपणापासून मला सगळं काही दिलंय, फक्त एक गोष्ट सोडून, वेळ. आणि तो वेळ मला तुझ्याकडून हवाय. मला माझ्या पार्टनरवर भरभरून प्रेम करायचंय. तू म्हणशील तसंच होणार. आय लव्ह यू अदिती. आय लव्ह यू टू. तुमच्या आदितीने 4 दिवसातच सगळ्यांची मनं जिंकली. आता या घरात सूर म्हणून आली तर या घराचं सोनच करे आणि आमच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागेल. काय रे सिद्धू, तुम्हाला आमचा पोरगा पसंत आहे ना? मेरे कलेजे का तुकडा तुम्हारे हवाले कर रहा, प्लीज उसका ख्याल रखना. यांना कुठेतरी पाहिलंय. आता सगळं ठरलंच आहे, तो ओटीचा मान घ्या आणि तुमची मुलगी आमच्या पदरात द्या. सिड हा गैरसमज आता वाढत चाललाय. पण आता सांगितलं तर हीच खरी वेळ आहे. मोठ्या बाई, आदिती. सिड गैरसमज वेळीच दूर व्हायला हवेत आणि नात्यात गैरसमज नकोच नको. मोठ्या बाई, बयो आजी ही माझी आई नाहीये. काय ही माझी मॉम आहे. आदितीच्या आई बाबांना देखील बोलवा इकडे. हो हो, तात्यांनी तर आदितीच्या आई बाबांना ओवाळायला सांगितलं, पण ही कसं काय पुढे आले? तेच म्हणतो मी, आदितीचे आई बाप आहे मग हे कोण? कसली कडक लक्ष्मी आहे ती बाई. आता तिच्या खोलीच्या इथून येत होती, किती मोठमोठ्याने बोलते ती. बरं झालं बाई ती आपल्या आदितीची आई नाही येते. सॉरी, मला तुम्हाला आधीच सांगायचं होतं, पण एवढं काही घडत होत की असो. अगं यात तुझी काय चूक आहे? आमचा सगळ्यांचाच गोंधळ झाला. काय हो? हो, गैरसमज आमचाच झाला होता खरं. सुमित्रा तू आदितीच्या आईची ओटी भर आणि ताई तू यांची ओटी भर. ऍक्च्युली मला हे सगळं आवडत नाही, पण मला हे रिच्युअल्स खूप आवडतात. बट आय लव्ह माय डॉटर, सो तिच्या प्रेमाखातर मी हे करू शकते. चपला काढून या.
नको प्लीज. ही पैठणी आमच्या दुकानातली सगळ्यात भारी साडी आहे. वाव पैठणी, आम्ही आमच्या सुरेखाला लाज दिवाळीला अशीच पैठणी दिली होती. हो का? ही सुरेखा कोण? आमची मोलकरीण. रत्नाका या ना. बेटा तुम्हें बड़े लाड़ प्यार से बड़ा किया है और अब तुम पराए घर जा रही हो. नशीब वडिलांबद्दल गैरसमज नाही झाला. हे हॅलो, तू काय एवढा इमोशनल होतोयस? आदिती माझी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही आदितीचे आई बाबा आहात? हो ताते आजोबा. मग हे दोघ फ्रेंड्स? फक्त फ्रेंड्स आहेत, ते फॅमिली फ्रेंड्स आहेत. केवढा गैरसमज झाला होता. बरं झालं लग्नाच्या आधी हा सगळा निवळलाय म्हणून. भयोजी आदिती, आपण ज्या कामासाठी जमलोय ना ते अगोदर करूया. ये बा, ये इथे ये. हा लक्ष्मी हार घरात येणाऱ्या नव्या लक्ष्मीसाठी. वाव गोल्ड. पण आमच्या आदितीला गोल्ड आवडत नाही, कारण तिला लहानपणापासून आम्ही डायमंड ज्वेलरीज दिली आहे ना, सो तिला सवय नाहीये गोल्डची. पण हा खूप सुंदर दागिना आहे. हा फक्त दागिना नाहीये तर हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. घे. या घराची परंपरा तू जपशील हा विश्वास म्हणजे हा दागिना. थँक्यू सो मच. मी आलेच. आदिती, आदिती हे काय चाललंय सगळं? एका म्हशीच्या डिलिव्हरीचा इतका इश्यू, त्यासाठी एवढी धावपळ, त्यांचा बीपी शूट होत. अगं तू जर या घरात लग्न करून आलीस ना तर तुलाही ते प्राण्यासारखंच वागवतील. माणूस आणि प्राण्यांमधला साधा फरकही कळू नये त्यांना. ते काय नाही, आपण आत्ताच्या आत्ता मुंबईला निघून जातोय. एका म्हशीच्या डिलिव्हरीसाठी मुंबईमधल्या सगळ्या मीटिंग मी वेटिंगवर नाही ठेवू शकत. अरे बंद करा तिचा आवाज कोणीतरी. काहीतरी कोंबा तिच्या कशात. सकाळपासून इरिटेट झालीये मी. मॉम. नाही मॉम, बरोबर आहे तुझं. या घरातल्या लोकांना प्राणी आणि माणूस यातला फरकच कळत नाही, कारण यांना कळतंय ते ऐश्वर्याचं दुःख, कारण ते तिच्या हंबरण्याने इरिटेट नाही झालेत, इमोशनल झालेत. पैसा, पार्टीज, मीटिंग्स यामध्ये रमणाऱ्या आपल्यासारख्या सो कॉल्ड माणसांना नाही कळणार हे इमोशन, हे प्रेम. तुम्ही दोघं स्वतःच्या मीटिंग्स मध्ये बिझी असता तेव्हा स्वतःच्या मुलीला सुद्धा विसरता, आणि हे लोक आपली सगळी कामं बाजूला ठेवून ऐश्वर्याच्या बाळंतपणासाठी झटतायत. आणि ऐश्वर्या कोण? एक म्हैस. मॉम, ऐश्वर्याचं बाळंतपण होईपर्यंत मी इथून जाणार नाही. आय थिंक आदिती या माणसांमध्ये गुंतते. मी नाही गुंतू देणार तिला.
जर मी माझं झालेलं लग्न मोडू शकते तर तिचं लग्न कसं होऊ देईन? ऐश्वर्या घाबरू नको, तात्या आणि बळबळ आले. तात्या तात्या इथे बस. तात्या तुम्ही? अगं जीव राहला नाही, बीपी वाढून घेतला, म्हणाले पोरीला बघितल्याशिवाय आता बरं नाही वाटणार, म्हणून घेऊन आलो. तात्या तुम्ही इकडेच बसा. हो बघा जालोच. हा चल सर. शांत हो, शांत हो बाई, शांत हो. अगं सगळं व्यवस्थित होईल, नाही होणार त्रास. आता मी आलोय ना राणी. सिद्धू, अरे सिद्धू तिच्या अंगावर ना हात फिरव, तिला शांत कर जरा. बापू तिच्या समोर तारा टाक. हे घे बाई. आणि सिद्धू डोळे मिटून उभा राहा, विठ्ठलाचं नाव घे, होईल मोकळी लवकर. आता ती सुटशील लवकर. ऐश्वर्या सुटली. पण मला बहीण झाली की भाऊ? बहीण झाली. लक्ष्मीच्या पावलांना घरात आलीस का तू? झाली का सुटका? हा वाटलंच होतं मला मी आल्याशिवाय सुटका होणार नाही म्हणून. पायगुणच तसं आहे. आला आमचा तालिबान तोफ गोळा घेऊन, पेढे घेऊन. अदिती वैदी आपल्याकडे बाळ आलंय, त्याचं नाव काय ठेवायचं? तुला सुचल ते ठेव महालक्ष्मी. आपल्या नवीन रेडीचं नाव महालक्ष्मी. पाहुण्यांचं नाव चांगलंय, त्या घरात असताना चोर झालं. छान नाव आहे महालक्ष्मी. आपल्याकडे महालक्ष्मी आली. महालक्ष्मी महालक्ष्मी आली. मिलिंद त्या अल्विराने काय केलं तिकडे? उच्छाद मांडला होता नुसता तिने. किती पुढे पुढे करत होती सगळ्यांच्या. राघव काय वेगळा करत होता? एक मिनिट, तू राघव बद्दल काही बोलायचं नाही. आधी तिचा खरा डॅड असल्यासारखा वागत होता तो. राघव बद्दल बोलायचं नाही म्हणून मी सांगितलं ना तुला. अल्विरा बद्दल एक शब्दही बोलायचं नाही, सांगून ठेवतो. आय हेट यू फॉर दिस. मी टू. शट अप. पण अदिती बेटा. मॉम प्लीज, मला कोणाचीही बाजू ऐकून घ्यायची नाहीये. इतक्या वर्षांनी आपण एकत्र बाहेर निघालोय पण तुमची भांडणं सुरूच. अदिती मी हिच्या सोबत ट्रॅव्हल करू शकत नाही. सेम हियर. आणि माझं काय? तुमच्या याच भांडणामुळे मला एकत्र असं प्रेम तुमचं मिळालंच नाहीये. सतत तुमची भांडणच बघत राहायची का मी? एकीकडे सीटच्या घरचे जे एक सेकंद सुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आणि एकीकडे तुम्ही जे एक सेकंद सुद्धा एकमेकांसोबत राहू शकत नाही. अदिती बेटा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अदिती माझं तुझ्यावर याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. स्टॉप इट. गाडी बाजूला थांबवा आत्ता प्लीज. ओके. बेटा थांब. अदिती. अदिती बेटा. मिलिंद अदितीला सॉरी म्हण. तू सॉरी म्हण कारण तू चुकलीयस. अदिती गाडीत बस. अदिती बेटा कम ऑन गाडीत बस. मॉम डॅड मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. नकोशी झाली आहेत मला ही भांडणं. आता आपला एकत्र प्रवास बास झाला. आता मी माझी माझी जाईन जशी मी इथे आले होते. बेटा गाडीत बस.
आदिती आदिती राघव अंकल मी या गाडीने येते. शुअर प्लीज सिट. और ये गाडी क्या? राघव अंकल तुम्हारे लिए अपनी जान भी दे देंगे. माझीच गाडी आहे सो प्लीज उतरा मला एकटीला यायचंय. ओके बेटा तुला हवं तसं तू कर ये तुझ्या गाडीने बट ड्राईव्ह केअरफुली. यु नो ना हाऊ मच आय केअर फॉर यू. आदिती बेटा मला फॉलो कर आणि बघ काही प्रॉब्लेम झाला तर मला कॉल करायचा. अलविरा कम ऑन. राघव लेट्स गो. अरे लागेल तुला मी बदलून काढी ना दुमण्या तुला ते ठेव खाली. शहाणायस ना तू खाली ठेव बेटा शहाणायस ना तू. अहो काय शहाणायस ना तू करतात जशा मला गुदगुल्या करतात तशा त्याला करा ना. नानी काय ग काय झालं बघ ना तुझ्या नातवाला कसे मारतायत. का मारताय माझ्या नातवाला? अहो बयो बाई बघितलं ना तुम्ही त्याने आदितीच्या गाडीची हवा काढली काय गरज होती याला हवा काढायची. मला आदिती वहिनीला गणपतीसाठी थांबवायचं होत. बघा लहानग्याला देखील किती जीव लावला पोरीनं. पोरगी आली चार दिवस राहिली तिच्या पायगुणानं ऐश्वर्याही मोकळी झाली पण खरवस न खाताच निघून गेली. रुखरुख लागली हो मनाला. मला आधी तरी सांगायचं ना. तुम्हाला सांगितलं असत तर तुम्ही काय केलं असत. अहो अहो गणपती पाशी बसायचं समजून इथे काय बसलाय काही लपून छपून मोदक तर नाही खाते. अगं असं सहज बसलो होतो. परंपरा मुलांवरती सोपवली तेही व्यवस्थित काम करतात आहे आपलं आता काय काम आहे तिथे. हो पण परंपरा सोपवली म्हणून आपण त्यातून मुक्त व्हायचं नसतं. ही परंपरेची पालखी आपल्या पोरांनी छान पैकी खांद्यावर घेतली आहे म्हणून तुम्ही त्या पालखी बरोबर चालायचं थांबू नका. आणि देवाची भक्ती म्हणजे काय एखादी नोकरी आहे का? बस झालं आता मी रिटायर होतो म्हणायला. खरंय बळ तुझं. मी कशाला रिटायर होतोय. मुलं सगळं सांभाळत आहेत व्यवस्थित आपली परंपरा पुढे नेत आहेत बघून कसं समाधान वाटतंय. त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यावं. आपल्या म्हाताऱ्या म्हाताऱ्यांची लुडूर कशाला हवी त्यात. म्हातारे असाल तुम्ही मी नाही. अहो गणपती विराजमान झाले ना तेव्हाच महालक्ष्मींची तयारी सुरू केली मी. तुम्ही बसा गुडघे धरून म्हातारे कुठले. मी पण म्हातारा नाहीये. बघत आता गणपतीची कशी सेवा करतो ती मुलंही लाजतील माझा उत्साह बघून. नाही घरातले सगळे मोदक संपवले ना तर नावाचा तात्या देशमुख नाही. खा खा आणखीन मोदक खा आणि सांग सगळ्यांना मी मोदक पाहिलाय आणि खाल्ला पण आहे. पुरे झाले का बाई पोरीची चेष्टा. अग हा तालिबान आहे ना कायम याच्या तोंडात तोंबगोळाच असतो. चला आता रात्री गणपती सोबत कोण राहणार ते सांगा.
दुमण्या तू नको, तू काहीतरी ना उपद्व्याप करून ठेवशील बाबा. मीच थांबतो, मी थांबतो. हे असं करत राहिलो ना तर सकाळ व्हायची, सगळ्यांची जागरण होतील. तात्या तुम्ही सांगा कोण थांबणार ते. ठीक आहे बाळ, मग आजचा जागरणाचा मान सिद्धूचा. चालेल चालेल, कसं याच पहिला दिवस आहे, मी थांबतो, तुम्ही सगळे आराम करा. पण एकट्याने थांबायचंय हा सिद्धू भाऊजी. बाप्पा, लहानपणापासून तुझ्याकडे जे जे मागितलं ते सगळं तू मला दिलंस, न मागता नाही बरंच काही दिलंस. हो आता मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, कारण तू अदितीला माझ्या आयुष्यात घेऊन आलास, तिच्या इतकी छान सुंदर समजूतदार बायको दिलीस. अदिती म्हणते ना, आणि काय हवं, खरंच अदिती सारखी आयुष्याची जोडीदार असताना आणि काय हवं. थँक्यू बाप्पा. तुला अदिती खरंच एवढी आवडते? इकडे तिकडे काय बघतोयस? मी बोलतोय गणपती बाप्पा. बोल सिद्ध, सिद्धार्थ, तुला अदिती खरंच आवडते? हो बाप्पा, अदिती मला आवडते, खरंच खूप आवडते. पण बाप्पा एक प्रॉब्लेम आहे. काय काय प्रॉब्लेम आहे? तिचं नाक आहे ना जरा नकटे. नकटी? नकटी नाहीये ती, बरी आहे तशी. हा बरी आहे, पण बाप्पा काय माहितीये का, मी तिच्यावर खूप प्रेम करतो पण ती माझ्यावर प्रेम करत नाही. कोण म्हणालो तिचंही तुझ्यावर प्रेम आहे? नाही बाप्पा, मध्ये मध्ये ती रागवते माझ्यावर. आपल्याच माणसांवर रागवतात ना. हे पण बरोबर आहे, पण तरी एक प्रॉब्लेम आहे. काय? तिची उंची आहे ना जरा कमी आहे. एवढी कमी नाहीये माझी उंची.